विकास अधिकारी यांच्या खुर्चीचा ताबा घेण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न. मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील हे मोताळा पंचायत समितीमध्ये हजरच राहत नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीचा ताबा करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस प्रशासन वेळेवर आल्याने त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असता शेतकरी संघटना त्या ठिकाणी अपयशी ठरली. त्यानंतर मोताळा पंचायत समितीमध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी जीर्ण झालेली असल्याचे त्याचे बांधकाम करून पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था करून सुरू करावी असे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी बोरकर यांना देण्यात आले आहे. यानंतर मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील हे जर आपल्या कार्यालयामध्ये नियमित हजर राहिले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा यावेळी निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. यावेळी विदर्भ प्रमुख राणा चंदन, तालुकाध्यक्ष सय्यद वसीम, दत्ता पाटील, महिंद्रा जाधव, शेख रफीक, शेख फहीम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पाटील साहेब वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे जनतेला फार त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. वारंवार प्रशासनाला आम्ही निवेदन आणि तक्रारी दिलेली की व्हिडिओ पंचायत समिती गटविकास अधिकारी पाटील साहेब यांचा काहीतरी बंदोबस्त करावा, यांना रेग्युलर नियमित पंचायत समितीत हजर करावं यासाठी अनेक वेळा आम्ही मागणी केलेली आहे. तरी सुद्धा प्रशासनाने कुठल्याच प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज पंचायत समिती मोताळा गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धडक देऊन या ठिकाणी गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवून या ठिकाणी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की तात्काळ गटविकास अधिकारी पंचायत समिती श्री पाटील साहेबांना नियमित हजर करा. जर जोपर्यंत नियमित हजर होणार पंचायत समिती गटविकास अधिकारी नियमित हजर होणार नाही तोपर्यंत पंचायत समिती मोताळ्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन या ठिकाणी चालू जाईल असा सरकारला आमचा इशारा आहे. आरआयएस न्यूज करता गोपाल काटे मोताळा.